पालघरमध्ये आता गॅस गळती लागलेली आहे. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ही गॅस गळती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहे. आरती ड्रग्ज कारखान्यातून विशिष्ट प्रकारची ही गॅस गळती सुरू असल्याचं सध्या समजतंय. पालघरमधून आपण ही महत्वाची सध्या बातमी पाहतोय. पालघरमध्ये गॅस गळती सध्या सुरू असल्याचं समजतंय. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ही गॅस गळती सुरू आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आणि आरती ड्रग्ज कारखान्यातून विशिष्ट प्रकारची ही गॅस गळती सुरू असल्याचं सध्या समजतंय. पालघरमधून आपण ही महत्वाची बातमी पाहतोय. तर आपण पाहू शकतो स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि ही नक्की गॅस गळती कशामुळे लागली याचा सध्या तपास सुद्धा सुरू असल्याचं पाहू शकतोय. पालघरमधून आपण ही महत्वाची बातमी पाहतोय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील सध्या आपल्यासोबत आहे. जितेंद्र, महत्वाची बातमी आपण पाहतोय, पालघरमध्ये ही गॅस गळती लागलेली आहे, काय नेमकं कारण आहे आणि सध्या काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? नक्कीच गौरी, बघितलं तर बोईसर तारापूर एमआयडीसीतील आरती ड्रग्ज या कंपनीमध्ये आज 3 वाजता सुमारास ही वायू गळती झाली आहे. ब्रोमिन गॅस, ब्रोमिन नावाचा गॅस आहे आणि यामुळे गळती झाल्यामुळे कारखान्यातील कामगारांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण पसरलं होतं. यामुळे कामगारांनी गॅस गळती होतच कारखान्यातून पळ काढला. गॅस गळतीमुळे या परिसरामध्ये पिवळ्या कलरचे धुराचे साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळालं. घटना घडताच घटनास्थळी पोलिसांनी आणि अग्निशमन दाखल झाले असून सध्या वायू गळती थांबवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान या गॅस गळतीमुळे कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढला असून कोणतेही कामगार अडकला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान या गॅस मुळे कामगारांमध्ये खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती जी आहे समोर आले गौरी. हो हो, नक्कीच आपण सध्या पाहतोय की अग्निशमन दल सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे त्या ठिकाणी बचाव कार्य एकंदरीत सुरू दिसत आहे? तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो पालघरमध्ये ही गॅस गळती लागलेली आहेत. अनेक कामगार आहेत ते सुद्धा आतमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी अग्निशमन दल सुद्धा दाखल झालेलं आहे. बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि जर कर्मचारी आतमध्ये असतील तर त्यांना खोकला याचा सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आतमध्ये कोण आहे की नाही याचा सुद्धा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.